धुळे शहराच्या वैभवाचं प्रतीक थ्री स्टार सुविधा असलेलं हॉटेल चंद्रदीप रिजन्सी जगताप परिवाराच्या कुशल व्यवस्थापनात खऱ्या अर्थानं हॉटेलिंगचा आनंद घ्या. निसर्गरम्य वातावरण, थ्री स्टार असल्यानं दर्जेदार सुविधा, नम्र पण तितकीच तत्पर सेवा, सर्वोत्कृष्ट फूड क्वालिटी, व्हेज नॉनव्हेजसाठी स्वतंत्र किचन, अविस्मरणीय जेवणाचा आनंद घ्या. वातानुकूलित, मन प्रसन्न करणारे रूम्स, स्वतंत्र फॅमिली रेस्टॉरंट, कुटुंबासह वाढदिवस साजरा करा. मंद प्रकाश, संगीत श्रवण करीत मित्रांसह गेट टुगेदर करा. निळ्याशार पाण्याचा स्विमिंग टँक, पोहण्याचा मनमुराद आनंद घ्या. पूल साइड रेस्टोबार आणि टुमदार हॅट्स, प्रशस्त कॉन्फरन्स हॉल, बिझनेस मीटिंगसाठी उपयुक्त सर्व सोयींनी युक्त बॅक्यूट हॉल मध्ये पार्टीचा आणि वाढदिवसाचा आनंद घ्या. निसर्गरम्य मॅरेज लॉनवर होऊ द्या दिमागदार विवाह. केवळ भेट देण्यासाठी एकदा याच थ्री स्टार हॉटेल चंद्रदीप रिजन्सी, चितोड चौफुली जवळ, सुरत बायपास हायवे, धुळे. संपर्क दिनेश जगताप 70594 99997 आणि 70595 99997. नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. मध्य प्रदेशातून उस्मानाबादकडे मजूर घेऊन जाणाऱ्या पिकअप व्हॅनला अपघात. अपघातात 7 मजूर ठार तर 24 जण झाले जखमी. घरफोडी करणाऱ्या टोळीतील तिघांना अटक. सूत्रधाराचा शोध सुरू असल्याची पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती. भूखंडावरील सेवा शुल्क वाढीबाबत आंदोलन करण्याचा उद्योजकांच्या बैठकीत घेण्यात आला ठराव. जेएसजी प्लॅटिनियम धुळेतर्फे राबवण्यात आले प्लास्टिक मुक्त अभियान. आणि महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह पोस्टर टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, या मागणीचे पोलीस अधीक्षकांना देण्यात आले निवेदन. मध्य प्रदेशातून उस्मानाबादला मजूर घेऊन जाणाऱ्या पिकअप व्हॅनला विंचूर गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात 7 मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर 24 जण जखमी झाले आहेत. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धुळे तालुक्यातील विंचूर शिवारातील बोरी नदीच्या पुलावरून 50 फूट खोल मजूर घेऊन जाणारी पिकअप व्हॅन खाली कोसळली. या अपघातात 7 मजुरांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 2 महिला आणि 5 मुलांचा समावेश आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल करण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील मजूर उस्मानाबादकडे जाताना हा भीषण अपघात झाला. पिकअप व्हॅन पुलावरून कोसळली तेव्हा मजुरांच्या किंकाळ्यांचा आवाज आणि शेजारील गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली. तसेच घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन पुढील परिस्थिती हाताळली. जखमींपैकी काही मजुरांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. माझं नाव सचिन दिलीप थोरात, मी 108 ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर आहे. आम्हाला 108 कॉल आला की शिरूड चौक पोलिसच्या पुढं चांदे इथं ॲक्सिडेंट झाला आहे. तर अवघ्या 15 मिनटात आम्ही तिथं पोहोचलो. आम्ही परिस्थिती बघितली की वर पिकअप कार होती, म्हणजे पिकअप गाडी होती, पुलाच्या खाली पडली होती आणि पाण्यामध्ये सगळे मुलं, लहान लहान मुलं होते, काही महिला होत्या, काही माणसं होते, ते जखमी होते. आणि साधारण त्याच्यात आम्ही तरी 20 ते 25 लोकांना मेडिकल कॉलेजला शिफ्ट केलं आणि त्याच्यात 7 बॉडी निघाल्या आहेत. त्याच्यात बच्चू आहे आणि एक लेडीज आहे. स्थिती एवढी गंभीर होती की अक्षरशः पाण्यामधून लहान लहान मुलांना असं कसं तरी खांद्यावर, कड्यांवर आम्ही वरतीपर्यंत पोहोचवायचे प्रयत्न केले आणि आमच्या 108 टाकून आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला नेले त्यांना सगळ्यांना. परिस्थिती एवढी गंभीर होती की तिथं मदतला कोण नव्हते. परिस्थिती एवढी म्हणजे एवढीच खराब होती की अक्षरशः आमच्या डॉक्टरांना सुद्धा रडू आलं तिथं लहान लहान मुलांना बघून.
की काय झालंय बॉय, एवढे एवढे लहान लहान मुलं होते तिथे. शहरातील बंद घरांवर पाळ ठेवून रात्री चोरी करणाऱ्या गुजरातच्या सिकलकर टोळीतील तिघांना एसीबीने ताब्यात घेतले. या टोळीला मोराणे येथील तरुणाची साथ असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी पत्रपरिषदेत दिली. शहरात दिवाळीपासूनच चोरीचे प्रकार वाढले होते. चोरट्यांनी पोलिसांच्या घरांनाच टार्गेट करून लाखोंचा ऐवज चोरून नेला होता. दररोज घरफोड्या होत असताना चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश येत नव्हते. मात्र एसीबीच्या पथकाने गुजरातच्या सिकलकर टोळीतील तिघांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याजवळून सुमारे 50,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. कॉलनी आणि इतर भागात विळी व लोखंडी साहित्याची विक्री करीत रेकी करायची, घर बंद दिसल्यानंतर त्या भागात पाळ ठेवायची आणि रात्री घरफोडी करायची अशी पद्धत चोरटे वापरीत होते. तपास करून धुळे तालुक्यातील मोराणे येथील तिरमलसिंग सिकलकर याला ताब्यात घेतले. त्याच्या माहितीनुसार सुरत येथे सापळा लावून सत्तूसिंग फादा व ललकारसिंग शिकलकर या दोघांनाही ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता अमरसिंग आणि जसवीरसिंग या दोघांच्या मदतीने घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले आहे. या टोळीला मोराणे येथील एका तरुणाची साथ असल्याची माहिती मिळताच त्या दिशेने तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी पत्रपरिषदेत सांगितले. यावेळी एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील उपस्थित होते. प्रमाण वाढलेलं होतं आणि चोरीचंही प्रमाण वाढलेलं होतं. त्या अनुषंगाने पोलिसांनी सुद्धा आपण गस्त वाढवलेली होती, काही नाकाबंदीसुद्धा वाढवलेली होती. त्याचप्रमाणे सर्व आपल्या एलसीबीची यंत्रणासुद्धा आपण कार्यरत केली होती आणि एलसीबीच्या सर्व स्टाफला आपण सूचना दिल्या होत्या की ते दररोज रात्र गस्त करतील, रेकॉर्डरचे आरोग्य तपासतील, जेल ड्रेनचे आरोग्य तपासतील, नाकाबंदी करतील, संशय तपासतील. तर असं करत असताना थोडंफार दृश्य स्वरूपात आपल्याला परिणामसुद्धा मिळाला की काही प्रमाणामध्ये घरफोडी रोखण्यामध्ये आपल्याला यश नक्कीच आलेलं आहे. परंतु आता हे कायम कसं ठेवता येईल हे सुद्धा पाहणं आम्हाला गरजेचं आहे. तर त्या अनुषंगाने रात्रगस्त प्रभावी कशी राहील, जास्तीत जास्त मॅनपॉवर आपल्याला रात्रगस्तीमध्ये कशी वापरता येईल असं आम्ही नियोजन करतो आहे. पूर्वी आठवड्यातून एक दिवस रात्रगस्ती यायची, पण आम्ही आता असं नियोजन करतो आहे की गरजेनुरूप आठवड्यातून दोन दोन वेळासुद्धा नाईट आउट जरी करावा लागला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तरीसुद्धा चालेल. परंतु आपल्याला हे प्रॉपर्टी क्राईमवर कंट्रोल मिळवायचाच आहे अशा दृष्टिकोनातून आपण काम सुरू केलेलं आहे. त्याचा परिणामस्वरूप आपण एक इन्व्हेस्टमेंटमध्ये जे दिलेले आहे ती गँग आपण पकडलेली आहे. त्यातून आपल्या शहरातील काही गुन्हे, दोन गुन्हे उघडकीस आलेले आहेत. जे तीन घटना घरफोडी झाली होती त्या संदर्भातला आपण मुद्देमाल काही प्रमाणात जप्त केलेला आहे. एक आरोपी जो आहे अमरसिंग तो अजून मिळालेला नाही आहे, परंतु तो सुद्धा लवकरच मिळण्याची शक्यता आहे. कारण हा प्रॉपर्टी क्राईम प्रिव्हेंट करायचं असेल तर डिटेक्शनसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. त्या प्रमाणानुसार आपल्याला हे यश मिळालेलं आहे. याशिवाय आपल्याला चेन स्नॅचिंगचीसुद्धा समस्या आपल्याकडे होती, त्या अनुषंगानेसुद्धा एक आरोपी आपण पकडलेला आहे आणि त्यांच्याकडून नाव आहे तन्वीर अली अख्तर अली जाफरी. तन्वीर अली अख्तर अली जाफरी वय 40 राहणार अंबाडे असा आहे. त्यालासुद्धा एलसीबीच्या पथकाने 2 दिवसापूर्वी काल आपण त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याला त्याचा आपण PCR घेत आहोत. आणि त्याच्याकडूनसुद्धा आपल्या शहरामध्ये झालेले चेन स्नॅचिंगचे बऱ्याच प्रमाणातले गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सांगतो की पोलीस पाटलांना आपण अशा सूचना दिलेल्या की गावामध्ये ज्या टू व्हीलर सेकंड हँड विकत कळतं ना गावामध्ये कोणीचे मोटरसायकल विकत घेतली किंवा काय, तर अशी जर माहिती असेल तर ती सुद्धा पोलिसांपर्यंत द्यावी असं आपण पोलीस पाटलांकडून त्यांना आवाहन केलेलं आहे. तर त्या दृष्टिकोनातून म्हणजे जर आपल्याला हे ग्राहक सापडलं तर त्याच्यामार्फत कुठून त्यांनी विकत घेतली त्याचा ट्रेक ट्रॅक करता येऊ शकतो. आणि दुसरं घरफोडीमध्ये काय करायला पाहिजे, घरफोडीमध्ये एक तर मोठ्या प्रमाणावर दागिने आणि पैसे नेहमी कपाटातच ठेवले जातात, तर ते एक प्रिकॉशनरी मेजर म्हणून ते अवॉइड करायला पाहिजे. की एक तर जवळचा नातेवाईक असेल किंवा कुठेतरी लॉकअप काय म्हणतो आपण त्याला लॉकरमध्ये वगैरे कुठे तर ठेवायची व्यवस्था करायला पाहिजे. एवायडीसीने भूखंडावरील सेवा शुल्कात 5 पटीने वाढ केली. वाढीव शुल्काचा भरणा न करता प्रतिकार करण्याचा निर्णय उद्योजकांच्या बैठकीत घेण्यात आला. वेळप्रसंगी आंदोलन करण्याची भूमिका घेण्यात आली.
एमआयडीसीने भूखंडावरील सेवा शुल्कात 5 पटीने वाढ केली आहे. ही वाढीव सेवा शुल्क भरण्याबाबत एमआयडीसीतील ओम श्री अॅग्रोटेक मध्ये उद्योजकांची बैठक झाली. या बैठकीत लघु उद्योग भारतीचे विभागीय सचिव संजय बागुल, जिल्हाध्यक्ष सुभाष कांक्रिया, सचिव राहुल कुलकर्णी, ऑइल सीड्स क्रेशर असोसिएशनचे कैलास अग्रवाल, धुळे अवदान मॅन्युफॅक्चरर असोसिएशनचे नितीन देवरे यांनी मार्गदर्शन केले. उद्योजकांना विश्वासात न घेता थेट 5 पट शुल्कवाढीच्या विरुद्ध नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत आंदोलन करू, प्रसंगी कंपन्यांना टाळे ठोकू, पण वाढीव सेवा शुल्क देणार नाहीत असा ठाम पवित्रा घेण्यात आला. सनदशीर व टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येईल, तसेच न्यायालयात याचिका दाखल करण्याचाही निर्णय घेण्यात आला. या बैठकीला उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक विभाग सचिव लघु उद्योग भारत, आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सर्व्हिस चार्जेसमध्ये 5 पट वाढ केलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व उद्योजकांची आणि उद्योजक संघटनांची इथं बैठक झालेली आहे. या दरवाढीला विरोध करण्याचा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्या पद्धतीने आता या विरोधाची दिशा ठरवण्यात आलेली आहे. सर्वप्रथम या इथं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर MIDC आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे आणि त्याचा जर परिणाम दिसून नाही आला तर उद्योजकांची पाणी बिल न भरण्याची तयारी झालेली आहे. त्याच्यावर शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि ही जी काही अनाठाई दरवाढ केलेली आहे सर्व्हिस चार्जेसमुळे ती परत घेण्यात यावी. तसेच या संदर्भात हायकोर्टामध्ये रिट पिटिशन पण दाखल करण्याचा आम्ही आमचा मानस आहे आणि त्याच्यावर लवकरच आम्ही निर्णय घेणार. या संदर्भात इथं आज बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सर्व उद्योजक मोठ्या संख्येने इथं उपस्थित